माझे नाव तेजस सचिन यादव, मी इयत्ता पाचवीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव नामदार आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी विषय मराठी. मी मुंग्यांच्या जागात हा पाठ वाचून दाखवणार आहे. मुंगी ही शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येताच त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतात मुंग्यांचा सुमारे 1000 जाती आढळतात. कीटक वर्गातील सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा सामाजिक प्रिय कीटक वासात करून राहतो. एक वासाहतील मध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. प्रत्येक वासातील अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही न मुंग्या असतात. मुंग्या एकमेकाशी बोलतात असतात. का कशा प्रकारच्या बोलतात असतील. एका मुंगीला सापडले अन्नाचे साठा इतर मुंग्यांना कसे प्रकार माहिती मिळत होते, असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. आपण एकमेकाशी संवाद साधतो. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाही. निसर्ग प्रत्येक सजीवाला संवादकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकाचा संवाद साधण्यासाठी निसर्ग अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करत एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती वासाहतीकडे परत येतात. त्या मार्गात आपण शरीरातून विशिष्ट प्रकारच्या गंध सोडतात येत. मुंग्या हे गंधन फक्त अन्नासाठी मिळाल्यावर सोडतात, इतर वेळी नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने या गंधच्या मार्गाने मागे कडत अन्नासाठी पर्यंत पोहोचत. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने